Hello everyone, in this video we are going to discuss theories of antibody production. बॉडीमध्ये अँटीजन आल्यानंतर अँटीजन जेव्हा आपल्या इम्युन सिस्टीमला इंड्यूस करतो, इंड्यूस केल्यानंतर अँटीबॉडी प्रोडक्शन केलं जातं. मग ते अँटीबॉडी जे प्रोडक्शन होतं ते डिफरंट मेकॅनिझमनी प्रोडक्शन होतं आणि हेच मेकॅनिझम एक्सप्लेन करण्यासाठी काही थिअरीज वेगवेगळ्या सायंटिस्टने प्रपोज केलेले आहेत. दॅट इज द पॉईंट, थिअरीज ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शन. देर आर डिफरंट थिअरीज गिवन बाय डिफरंट ग्रुप ऑफ सायंटिस्ट. आउट ऑफ विच द थिअरी दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस लेक्चर इज क्लोनल सिलेक्शन थिअरी. क्लोनल सिलेक्शन थिअरी, इट इज वन ऑफ द थिअरी फॉर थिअरी विच डिस्क्राइब्स हाऊ अँटीबॉडी आर प्रोड्यूस्ड. ओके, दिस क्लोनल सिलेक्शन थिअरी, इट इज प्रपोज्ड बाय बर्नेट. इट वॉज प्रपोज्ड बाय बर्नेट इन 1957. इट इज वन ऑफ द मोस्ट वाईडली ऍक्सेप्टेड थिअरी. माइंड यू, दिस बर्नेट थिअरी ऑर बर्नेट्स क्लोनल सिलेक्शन थिअरी, इट इज वन ऑफ द मोस्ट वाईडली ऍक्सेप्टेड थिअरी ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शन. म्हणजे अँटीबॉडी प्रोडक्शन कसं केलं जातं किंवा कशा प्रकारे होतं हे एक्सप्लेन करणारी जी बर्नेट्स क्लोनल सिलेक्शन थिअरी आहे, इट इज द मोस्ट वाईडली ॲक्सेप्टेड थिअरी अमंगस्ट ऑल अदर थिअरीज. आता ही थिअरी काय सांगते बघा, एकदम सिंपल आहे. ही थिअरी काय सांगतं, अकॉर्डिंग टू दिस थिअरी ऑर दिस हायपोथिसिस, ड्युरिंग एम्ब्रियो इम्युनॉलॉजिकल डेव्हलपमेंट, ड्युरिंग इम्युनॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेव्हा इम्युन सिस्टीम डेव्हलप होत असते, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला अँटीबॉडी प्रोडक्शन पहिले 5-6 महिने बर्थ आफ्टर बर्थ होत नसतं, नंतर मग अँटीबॉडी प्रोडक्शन स्टार्ट होतं. सो जेव्हा इम्युनॉलॉजिकल आपल्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट सुरू असते, इम्युनिटी डेव्हलप होत असते, तेव्हा काय होतं बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, दिस इज द मेन हायपोथिसिस. बी लिम्फोसाइट्स विच आर कॅपेबल ऑफ रिॲक्टिंग विथ डिफरंट अँटीजेस आर प्रोड्यूस्ड बाय सोमॅटिक म्युटेशन. म्हणजे काय होतं, बी लिम्फोसाइट म्हणजे बी सेल्स. आपल्याला माहिती की आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे इम्युन सेल्स असतात, बी सेल आणि टी सेल. बी सेल काय करते, अँटीबॉडी प्रोडक्शन करते. मग ही थिअरी काय सांगते किंवा हे जे हायपोथिसिस आहे, क्लोनल सिलेक्शन थिअरी किंवा हायपोथिसिस ऑफ बर्नेट काय सांगतं, बी लिम्फोसाइट्स कॅपेबल ऑफ रिएक्टिंग विथ डिफरंट अँटीजन्स आर प्रोड्यूस बाय सोमॅटिक म्युटेशन. म्हणजे अँटीजन आल्यानंतर त्या अँटीजनसोबत जे अँटीबॉडी रिॲक्ट होतात, त्या अँटीबॉडी कोण प्रोड्यूस करतं, बी लिम्फोसाइट प्रोड्यूस करतं. मग ही जी बी लिम्फोसाइट आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बी लिम्फोसाइट म्युटेशनमुळं प्रोड्यूस होतात. दिस द बी लिम्फोसाइट्स कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग ऑर कॅपेबल ऑफ रिएक्टिंग विथ डिफरंट अँटीजन्स आर प्रोड्यूस बाय सोमॅटिक म्युटेशन. कारण आपल्याला माहिती आहे बघा, बॅक्टेरिया किती प्रकारचे आहेत, व्हायरस किती प्रकारचे आहेत, म्हणजे अँटीजनसुद्धा किती प्रकारचे असणार आहेत. मग प्रत्येक अँटीजनसाठी वेगळे अँटीबॉडी प्रोड्यूस करणारे बी लिम्फोसाइट्ससुद्धा वेगळ्या प्रकारचे असते. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बी लिम्फोसाइट कशामुळे प्रोड्यूस होतात, सोमॅटिक म्युटेशनमुळे प्रोड्यूस होतात. सो बी लिम्फोसाइट्स कॅपेबल ऑफ रिॲक्टिंग विथ डिफरंट अँटीजन्स आर प्रोड्यूस्ड बाय द मेकॅनिझम कॉल्ड ॲज सोमॅटिक म्युटेशन. म्युटेशनमुळे, सोमॅटिक म्युटेशन म्हणजे काय, म्युटेशनमुळे होतं. आता ही जी नवीन नवीन बी लिम्फोसाइट तयार होणार आहेत, प्रत्येक अँटीजनच्या अगेन्स्ट वेगळी जी बी लिम्फोसाइट तयार होणार आहे, इच बी लिम्फोसाइट हॅव द जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ अँटीबॉडी. वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीजनच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या प्रकारच्या बी सेल्स तयार झाल्या, बी लिम्फोसाइट तयार झाल्या म्युटेशनमुळं. आता ही जी प्रत्येक बी लिम्फोसाइट आहे, ही प्रत्येक लिम्फोसाइट काय करते, इट हॅव द जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ स्पेसिफिक अँटीबॉडी. तो जो काही अँटीजन आहे, त्या अँटीजनला न्यूट्रलाइज करण्यासाठी, त्याच्यासाठी स्पेसिफिक अँटीबॉडी प्रोड्यूस करणारी जी इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन त्या प्रत्येक सेलमध्ये असते. म्हणजे नवीन नवीन ज्या सेल्स तयार झाल्या बी लिम्फोसाइट्स, त्या बी लिम्फोसाइट्स दे हॅव द जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. आणि अजून एक प्रॉपर्टी काय आहे, तर अजून एक प्रॉपर्टी अशी की ईच सेल, जी न्यूली प्रोड्यूस सेल आहे, ईच सेल हॅव द रिसेप्टर साईट फॉर बाइंडिंग ऑफ अँटीजन ऑन इट्स सर्फेस. प्रत्येक सेलच्या सर्फेसवर काय असतं, रिसेप्टर साईट असते. जिथं रिसेप्टर साईट म्हणजे काय, जिथं अँटीजन इन बाइंड करणार. हे बघा डायग्राममध्ये दिसते, तुम्हाला डायग्राममध्ये अगदी क्लिअर दिसतं, ही बी सेल आहे, बी लिम्फोसाइट आहे. आता ही जी बी लिम्फोसाइट आहे, याच्या सर्फेसवर तुम्हाला अँटीबॉडी दिसते बघा. हे अँटीबॉडी म्हणजे काय, दिस इज रिसेप्टर. कोणासाठी रिसेप्टर आहे, हा अँटीजनसाठी रिसेप्टर आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बी सेल्स तयार होणार आहेत वेगवेगळ्या अँटीजनच्या अगेन्स्ट. आणि प्रत्येक, हे बघा इथं काय, नंतर दुसरी तयार झाली, तिसरी तयार झाली, अशा अनेक प्रकारच्या बी सेल्स तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बी सेल. म्हणजे आता समजा ही बी सेल आहे, ही वेगळ्या प्रकारच्या अँटीजनसोबत रिॲक्ट होणार, कारण त्याच्या सर्फेसवर रिसेप्टर वेगळा आहे. ही बी सेल आहे, ही वेगळ्या प्रकारच्या अँटीजनसोबत रिॲक्ट होणार, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीजनसोबत रिॲक्ट होतात. सो सोमॅटिक, सॉरी, दिस हायपोथिसिस स्टेट्स दॅट डिफरंट बी सेल्स कॅपेबल ऑफ रिॲक्टिंग डिफरंट अँटीजन्स आर प्रोड्यूस बाय म्युटेशन. वेगवेगळ्या प्रकारच्या बी सेल्स प्रोड्यूस केल्या, प्रत्येक बी सेलकडे अँटीबॉडी प्रोडक्शन ॲबिलिटी आहे, आणि प्रत्येक बी सेलच्या सर्फेसवर काय असतं, अँटीजनला बाइंडिंगसाठी रिसेप्टरसुद्धा प्रेझेंट असतं, राईट?
ओके आता अजून काय सांगतं बघा, याला क्लोनल सिलेक्शन का म्हणतो आपण, वाय वी कॉल इट एज अ क्लोनल सिलेक्शन. आता बघा या डायग्राममध्ये थोडंसं मी इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न करतो. समजा अँटीजन आला आपल्या बॉडीमध्ये, अँटीजन आला म्हणजे इन्फेक्शन झालं. नाव दिस अँटीजन, तो काय अँटीजन काय करतो, त्याला स्पेसिफिक अशी बी सेल सिलेक्ट करतो. अँटीजन काय करतो, जिथं तो बाइंड करू शकतो अशा बी सेलला सिलेक्ट करतो. म्हणजे एक्झाम्पल सपोज, आता या आपल्या डायग्राममध्ये किती बी सेल्स आहेत, या आपल्या डायग्राममध्ये एक्झाम्पल हे चार बी सेल्स आहेत. सो इन दिस डायग्राम वी हॅव फोर बी सेल्स, ही एक, ही दोन, ही तीन आणि चार, अशा आपल्या बॉडीमध्ये कितीतरी बी सेल्स आहेत. अँटीजन आला, अँटीजन काय करतो, स्पेसिफिक बी सेल सिलेक्ट करतो. ज्याला तो बाइंड करू शकतो असे तो स्पेसिफिक बी सेल सिलेक्ट करतो आणि त्याला तो बाइंड करतो. बाइंड कसा करतो, तर बाइंड असं करतो बघा, एक्झाम्पल ही आपली बी सेल, याला सिलेक्ट केला. सिलेक्ट केला म्हणजे काय बाळांनो, सिलेक्ट केला म्हणजे या बी सेलच्या सर्फेसचा जो रिसेप्टर आहे तो, त्या रिसेप्टरला हा अँटीजन इझिली बाइंड करू शकतो. म्हणजे इथं आला, हा अँटीजन बाइंड केला, राईट. आता हा अँटीजन इथून बाइंड केला, अँटीजन बाइंड केला, मग बी सेल काय होणार आहे, बी सेल विल गेट ॲक्टिवेटेड, राईट. पहिल्यांदा अँटीजन आला, अँटीजन बाइंड केला बी सेलला किंवा बी लिम्फोसाइटला, नाव बी सेल गेट्स ॲक्टिवेटेड. बी सेल ॲक्टिवेट झाली किंवा बी सेल काय करते, बी सेल प्रोड्युसेस टू टाईप्स ऑफ सेल्स, ज्याला आपण क्लोन्स म्हणतो. बघा बी सेल ही ॲक्टिवेट झाली, आता अँटीजन आला त्याला बाइंड केला, मग बी सेल ॲक्टिवेट झाली. आणि ही ॲक्टिवेटेड बी सेल दोन प्रकारच्या सेल्स प्रोड्यूस करते, ज्याला आपण क्लोन्स म्हणतो. म्हणजे क्लोन म्हणजे काय, याच्यासारख्या दोन सेल्स तयार झाल्या, क्लोन म्हणजे सिमिलर सेल्स तयार झाले. सो ही बी सेल काय करते, दोन प्रकारच्या सेल्स प्रोड्यूस करते. म्हणजे त्याचं डिफरन्शिएशन होतं, वन टाईप ऑफ सेल इज प्लाझ्मा सेल, अनदर टाईप ऑफ सेल इज मेमरी सेल. सो ॲक्टिवेटेड बी सेल फॉर्म्स टू टाईप्स ऑफ क्लोन्स, क्लोन तयार होते दोन प्रकारच्या, म्हणून त्याला क्लोनल म्हणतो. आणि अँटीजननी ती स्पेसिफिक बी सेल सिलेक्ट केली म्हणून त्याला सिलेक्शन म्हणायचं, क्लोनल सिलेक्शन थिअरी. सो आता बी सेल ॲक्टिवेट झाली, बी सेलने दोन प्रकारचे क्लोन किंवा दोन प्रकारच्या सेल्स प्रोड्यूस केला, प्लाझ्मा सेल प्रोड्यूस केली आणि मेमरी सेल प्रोड्यूस केली. प्लाझ्मा सेल काय करते, पुढे जाऊन अँटीबॉडी तयार करते. अँटीबॉडी कोणाच्या अगेन्स्ट बच्चे लोक, अँटीबॉडी अगेन्स्ट अँटीजन. जो अँटीजन आला आणि जो बी सेलला बाइंड केला आणि ॲक्टिवेट केला ना, त्याच्या अगेन्स्ट आता प्लाझ्मा सेल काय करते, अँटीबॉडी प्रोड्यूस करते. आणि मग ही अँटीबॉडी त्या अँटीजनला न्यूट्रलाइज करते, राईट. मेमरी सेल काय करते, मेमरी सेल त्या अँटीजनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवते, इट कीप्स द मेमरी ऑफ दॅट अँटीजन फॉर सबसिक्वेंट इन्फेक्शन. म्हणजे पुन्हा तो अँटीजन आला की त्याला इमिजिएटली रिस्पॉन्स डेव्हलप करण्यासाठी मेमरी सेल काय करते, इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप करते. सो पुन्हा एकदा सांगतो मी, अँटीजन आला की अँटीजन त्याला कॉम्प्लिमेंटरी अशी बी सेल सिलेक्ट करतो, बी सेल ॲक्टिवेट होते, बी सेल दोन प्रकारचे क्लोन्स प्रोड्यूस करते, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल. प्लाझ्मा सेल अँटीबॉडी प्रोड्यूस करते, मेमरी सेल कीप्स द मेमरी ऑफ दॅट अँटीजन. दिस इज नथिंग बट द क्लोनल सिलेक्शन थिअरी. ओके, एक छोटा अजून एक कन्सेप्ट आहे क्लोनल सिलेक्शन थिअरीचा, फॉरबिडन क्लोन्स. फॉरबिडन क्लोन्स म्हणजे काय, हे बघा, आपल्या बॉडीमध्ये स्वतःचे पण काही अँटीजन्स असतात, आपल्या बॉडी आपले स्वतःचे अँटीजन्स असतात, ज्याला आपण हिडन अँटीजन्स म्हणतो. ओके, मग ते जे अँटीजन्स आहेत, क्लोन्स ऑफ द सेल्स दॅट कॅन रिॲक्ट विथ द सेल्फ अँटीजन. म्हणजे अशी बी सेल की जे आपल्या स्वतःच्या अँटीजनसोबत रिॲक्ट केले जाऊ शकतात, त्या ज्या क्लोन्स आहेत, त्या क्लोन्सना आपल्या एम्ब्रियोनिक लाईफमध्ये, जेव्हा आपण एम्ब्रियो फेजमध्ये असतो बिफोर प्रेग्नन्सी, तेव्हाच अशा प्रकारच्या सेल्स बी सेलना इलिमिनेट केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. ज्या बी सेल्स आपल्या स्वतःच्या अँटीजनसोबत रिॲक्ट करू शकतात, अशा बी सेलला इलिमिनेट केलं जातं ड्युरिंग एम्ब्रियोनिक लाईफ. नाही तर काय होईल, या बी सेल मग आपल्याच अँटीजनसोबत रिॲक्ट होतील आणि मग आपल्या बॉडीमध्ये ऑटो इम्युन डिसीज डेव्हलप होईल. ऑटो इम्युन डिसीज म्हणजे स्वतःच्या इम्युनिटीनी किंवा स्वतःच्याच अँटीजनच्या अगेन जेव्हा इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऑटो इम्युन डिसऑर्डर. सो हे होऊ नये म्हणून काय केलं जातं, आपल्या जो आपण जेव्हा एम्ब्रियोनिक फेजमध्ये असतो तेव्हा त्या बी सेलला रिमूव्ह केलं जातं, त्या बी सेलचे जे क्लोन्स आहेत त्यांना रिमूव्ह केलं जातं, त्यांना म्हणायचं फॉरबिडन क्लोन्स. द क्लोन्स ऑफ सेल्स दॅट रिॲक्ट विथ द सेल्फ अँटीजन आर इलिमिनेटेड ड्युरिंग द एम्ब्रियोनिक लाईफ अँड दीज क्लोन्स आर नोन ॲज फॉरबिडन क्लोन्स. बट चलो फायनल पॉईंट, इव्हिडन्सेस फॉर क्लोनल सिलेक्शन थिअरी. आता क्लोनल सिलेक्शन थिअरी आपल्याला काय सांगतं की बी सेलच्या सर्फेसवर रिसेप्टर असतो अँटीजनला बाइंडिंगसाठी, आणि मग अँटीजन त्या रिसेप्टरला बाइंड करतो अँड बाइंड केल्यानंतर मग बी सेल ॲक्टिवेट होते, प्लाझ्मा सेल्स आणि मेमरी सेल्स प्रोड्यूस करते, राईट. आणि मग त्याला इव्हिडन्स काय, तर इव्हिडन्स असा आहे बाळानो, इव्हिडन्स असा आहे की प्रत्येक बी सेलच्या सर्फेसवर रिसेप्टर असतेच, आणि त्या बी सेलच्या सर्फेसवर ज्या रिसेप्टर आहेत त्या रिसेप्टरना आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज बी सी आर, दॅट इज बी सेल रिसेप्टर, की जे एक प्रकारचे अँटीबॉडीज असतात. ओके, इव्हिडन्स सांगतं आपल्याला क्लोनल सिलेक्शन इन थेरी. काय सांगितलं की रिसेप्टर असते जिथं अँटीजन बाइंड करतो, तर येस देअर आर रिसेप्टर, रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ बी सेल्स. हे बघा, ही बी सेल आहे, बी सेलच्या सर्फेसवर अशा खूप साऱ्या रिसेप्टर साईट्स आहेत,
ते अँटीबॉडीज असतात तिथं येऊन अँटीजेन बाइंड करतो. अँटीजेन बाइंड केली की प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल ही बी सेल ॲक्टिवेट होते, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल प्रोड्यूस करते, प्लाझ्मा सेल अँटीबॉडी प्रोडक्शन करते, मेमरी सेल कीप्स द मेमरी ऑफ दॅट अँटीजेन. सो दिस इज द इव्हिडन्स की प्रत्येक बी सेलच्या सर्फेसवर रिसेप्टर हे असतेच. ओके बच्चे लोक, सो दिस इज ऑल अबाउट द क्लोनल सिलेक्शन थिअरी. थँक्यू.